जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन, गोळीबारात एका जवानाला वीरमरण. भारताच्या निर्यातीत मे महिन्यात 20.18% वाढ, 43.48 अब्ज डॉलर्सची निर्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची चौथी बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पुणे दरम्यानच्या प्रस्तावित हायपरलूप प्रकल्पाबाबत अमेरिकेत केली चर्चा. व्यापारी पद्धतीचा अयोग्य वापर करत असल्याच्या आरोपावरून अमेरिका चीन वस्तूंच्या आयातीवर 25% कर लावणार. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांच्या बढतीसाठीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे केंद्र सरकारचे संबंधित विभागांना निर्देश. शांती आणि बंधुत्वाचा संदेश देणारी ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद आज देशभरात उत्साहात साजरी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सचा ऑस्ट्रेलियावर 2-1 विजय. नमस्कार, 7 बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. राजौरी जिल्ह्यात नौशेरा इथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात एका जवानाला वीरमरण आलं. आज सकाळी भारताच्या भूभागात 700 मीटरपर्यंत आत पाकिस्ताननं अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं. यात मणिपूरचा विकास गुरंग हा रायफलधारी जवान गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला वीरमरण आलं. दहशतवाद्यांनी केलेल्या अपहरणानंतर शहीद झालेला जवान औरंगजेबच्या पार्थिव देहावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये आज ईद निमित्त नमाज पठण झाल्यानंतर सुरक्षा दलावर केलेल्या दगडफेकीनंतर धुमश्चक्री झाली. यावेळी झालेल्या ग्रेनेड स्फोटात एका माणसाचा मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत नवी दिल्लीत जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून ग्रीस, सुरिनाम आणि क्युबा या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते आज अथेन्सला पोहोचतील. यावेळी त्यांच्यासोबत उच्चस्तरीय शिष्टमंडळही असेल. याप्रसंगी ते ग्रीसचे राष्ट्रपती, पंतप्रधान तसंच विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतील. 19 जूनला ते सुरिनामला जातील. तिथं ते आधिकारिक चर्चेनंतर राष्ट्राध्यक्षांची भेट घेतील. यावेळी आरोग्य, औषधं, निवडणूक, माहिती तंत्रज्ञान तसंच आयुर्वेदावर अनेक करार होण्याची शक्यता आहे. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात 21 आणि 22 जूनला राष्ट्रपती क्युबाला भेट देतील. यावेळी राष्ट्राध्यक्षांची भेट घेण्याव्यतिरिक्त तंत्रज्ञान, संशोधन अशा विविध मुद्द्यांवर सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. भारताच्या निर्यातीत मे महिन्यात 20.18% अर्थात 28.86 अब्ज डॉलर्सची वाढ होऊन 43.48 अब्ज रुपयांची निर्यात झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत ही वाढ 14.85% आहे. पेट्रोलियम उत्पादनं, अभियांत्रिकी वस्तू, हातमाग उत्पादनं, औषधं आदींच्या निर्यातीत मोठी वाढ दिसून आल्याची माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिली आहे. चालू वित्त वर्षात एप्रिल आणि मे महिन्यात 54 अब्ज डॉलर्सची एकत्रित निर्यात झाली. गेल्या वर्षीच्या या कालावधीतील निर्यातीपेक्षा ही निर्यात 13% अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवनात उद्या नीती आयोगाची चौथी बैठक होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांच्यासह काही सरकारी अधिकारीही सहभागी होणार आहेत. राज्यांच्या सक्रिय सहभागातून राष्ट्रविकासाच्या दृष्टीनं धोरणं आखण्याची जबाबदारी या परिषदेवर आहे. मुंबई पुणे दरम्यानचा प्रवास भविष्यात केवळ 25 मिनिटात पार पडण्याची शक्यता आहे. हायपरलूप या प्रवासासाठीच्या उच्च तंत्रज्ञान प्रणालीबाबत राज्य सरकार विचार करत आहे.
सध्या मुंबई पुणे दरम्यानच्या प्रवासाला 4 तास लागतात, पण हायपरलूप प्रणाली प्रत्यक्षात अंमलात आली तर हेच अंतर केवळ 25 मिनिटात कापणं शक्य होईल. सध्या अमेरिका दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेवाडा इथं व्हर्जिन हायपरलूप 1 च्या चाचणी केंद्राला भेट देऊन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉब लॉईड यांची भेट घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली. यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी व्हर्जिन हायपरलूपचे अभियंते पुण्यात येणार आहेत. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणानं हायपरलूपच्या चाचणीसाठी 15 किलोमीटर लांबीचा मार्ग निश्चित केला आहे. या प्रकल्पासाठी लागणारी 70% सामुग्री आणि सुटे भाग महाराष्ट्रातूनच घेतले जातील. व्हर्जिन कंपनीनं मुंबई पुणे मार्गाच्या शक्यतेबाबतचा पूर्वाभ्यास नुकताच पूर्ण केला होता. हायपरलूप प्रणालीमुळे मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन दूषित वायू उत्सर्जन 1.5 लाख टनांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सायमनटेक या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग क्लार्क यांची सॅन फ्रान्सिस्को इथं भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात सायबर पोलीस गणक प्रणाली निर्मित करण्यासंदर्भात राज्याचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि सायमनटेक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. चीन बौद्धिक संपदेची चोरी तसंच व्यापारी पद्धतीचा अयोग्य प्रकारे वापर करत असल्याचा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी वस्तूंच्या आयातीवर 25% कर लावण्याची घोषणा केली आहे. याला विरोध केला तर आणखी कर लावण्याचा इशाराही त्यांनी चीनला दिला. अमेरिकेच्या या कृतीवर सडेतोड उत्तर देत अमेरिकी मालावरही तेवढाच कर लावण्याची घोषणा चीननं केल्यामुळे या दोन्ही देशात व्यापार युद्ध सुरू झालं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि युरोपियन संघटनेकडून आयात होणाऱ्या पोलाद आणि अॅल्युमिनियमवर आधी जास्तीची कर आकारणी केली आणि त्यानंतर चीनबाबत निर्णय घेतला. या देशांनीही जुलैपासून अमेरिकी मालावर कर आकारणीची घोषणा केली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या बढतीबाबतच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं आपल्या सर्व विभाग तसंच राज्य सरकारांना दिले आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नुकतंच आदेश दिले होते. बढतीच्या प्रत्येक आदेशावर ही बढती सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशांच्या अधीन राहील असं स्पष्ट लिहिण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. डिझेलचे वाढते दर आणि अलीकडेच करण्यात आलेली कामगारांची पगारवाढ यामुळे एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासकीय खर्चात बरीच वाढ झाली असल्यानं एसटीच्या सगळ्या बसेसच्या तिकीट दरात 18% वाढ लागू करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून ही वाढ करण्यात आली. याचबरोबर म्हणजेच एखाद्या प्रवासाचं तिकीट 7 रुपये असेल तर 5 रुपये आकारले जातील. त्याचप्रमाणे 8 रुपये तिकीट असेल तर त्याऐवजी ते 10 रुपये आकारले जातील. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांमध्ये नेहमी वादावादी होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं एसटी प्रशासनानं म्हटलं आहे. तुमचं आमचं हक्काचं वाहतूक साधन असलेली एसटी नुकतीच 70 वर्षांची झाली. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत नाळ जोडलेल्या लाल परीच्या प्रवासाचा हा संक्षिप्त थांडोळा. ब्रिटिश राजवटीत तत्कालीन मुंबई प्रांतात 1932 साली सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुरू झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 साली BSRTC म्हणजेच बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या नावानं प्रवासी वाहतुकीसाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात आली. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला. 1 जून 1948 ला या कंपनीची राज्यातली पहिली एसटी बस धावली, ती पुणे अहमदनगर मार्गावर. तुकाराम पठारे यांनी या एसटीचं सारथ्य केलं तर लक्ष्मण केवटे या एसटीचे वाहक होते. पठारे सध्या हयात नसले तरी 94 वर्षीय लक्ष्मण केवटे यांच्याकडे या पहिल्या प्रवासाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. पहिली जे एसटी ज्या वेळेला धावली त्यावेळेला प्रवासी 30 होते गाडीमध्ये. ज्या वेळेला एसटी सुरू झाली त्यावेळेला तिचा कलर होता निळा आणि टॉप होता सिल्वर. मला पगार होता 80 रुपये आणि तिकीट होतं 2.5 रुपये आणि रस्ता त्यावेळेला डांबरी ट्रॅक होती. एसटीचं स्थान जे आहे ती
सुरुवातीपासून आज तागत तसंच तसंच राहणार आहे. एसटी ही जग असेपर्यंत जिवंत राहावी अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर गाव तिथं एसटी आणि रस्ता तिथं एसटी हा उद्देश ठेवून राज्यभर शहरापासून खेड्यापर्यंत एसटीचं जाळं पसरलं. राज्यात सध्या 31 विभागातून तसंच परराज्यातही एसटी धावत असून त्यामागे 1,07,000 कर्मचाऱ्यांचे हात आहेत. आज एसटी महामंडळामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत, परंतु या सर्व अडचणींवर मात करून एसटी महामंडळ एक मोठ्या प्रमाणात जी बाहेर कॉम्पिटिशन आहे त्याच्यावर मात करून योग्य रीतीने वाटचाल करत आहे. मागच्या 1 जूनला आपण वर्धापन दिन साजरा केला आणि यापुढेही अनेक वर्ष आपण असा वर्धापन दिन साजरा करत राहू अशी मी इच्छा बाळगतो. या 70 वर्षांच्या काळात एसटीनं अनेक परिवर्तन पाहिली. लाल पिवळ्या रंगातल्या एसटीनं कात टाकली आणि निमाराम एशियाड बस, शिवनेरी, अश्वमेध, शीतल आणि अलीकडे सुरू झालेली शिवशाही अशा अनेक सेवा एसटीनं सुरू केल्या. एसटीचा कारभार सध्या संगणक प्रणालीद्वारे सुरू असून एसटी महामंडळाकडे 15,500 अधिक बसेस आहेत. राज्याच्या प्रगतीचा साक्षीदार असलेल्या एसटीनं अनेक पिढ्यांना सवलतीच्या दरात सेवा दिली. ग्रामीण लोकजीवनात एसटीचं महत्वपूर्ण योगदान राहिलंय. आंदोलन असो किंवा हिंसाचार, यात दुर्दैवानं लक्ष केलं जातं ते एसटीला. यातून ताऊन सुलाखून बाहेर निघून एसटी नेहमीच प्रवाशांना सेवा देण्यासाठी तत्पर राहिलीय. जी महामंडळाची एसटी बस आहे, याचं जे महत्व आहे हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनन्य साधारण आहे. याचा प्रत्येक ठिकाणी कितीही प्रायव्हेट वाहतूक वाढली, कितीही आपले वैयक्तिक वाहतूक असले तरी या बसमध्ये सामान्य माणसाला किंवा प्रत्येकाला जे एक सुरक्षिततेची भावना असते ती इतर ठिकाणी जाणवत नाहीये. जे प्रायव्हेट वाहतूक आहे याच्यामध्ये जे आज अपडेट झालंय, म्हणजे ज्याप्रमाणे याच्यामध्ये सुखसुविधा भेटतात त्याप्रमाणे फक्त आज ती एसटीकडे थोडेसे चेंजेस करण्याची गरज आहे. खासगी वाहतूक सेवेशी स्पर्धा करताना सुरक्षा आणि आपुलकी यात कोणत्याही प्रकारची तडजोड न करता एसटीनं जनमानसात मानाचं स्थान निर्माण केलंय. या पुढच्या वाटचालीतही प्रवाशांना अत्याधुनिक सेवा पुरवून एसटीनं अजूनही समृद्ध व्हावं हीच या निमित्तानं अपेक्षा आहे. 1 ते 31 जुलै या कालावधीत 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम राज्यभरात राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मराठवाड्याला हिरवगार करण्यासाठी सर्व नागरिकांनी पर्यावरणाचा सैनिक म्हणून वनसत्याग्रहात मिशन म्हणून सहभागी व्हावं असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. भूमी आणि जलव्यवस्थापन संस्थेच्या सभागृहात औरंगाबाद विभागातल्या 13 कोटी वृक्ष लागवड आणि संगोपन नियोजन आणि आढावा बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. राज्यात वृक्ष लागवडीसाठी पहिल्यांदाच इको बटालियन औरंगाबादेत स्थापन करण्यात आली आहे. या बटालियनमार्फत आब्दीमंडी इथं 65 हेक्टर गायरान जमिनीवर तसंच शेद्राबनच्या 25 हेक्टरवर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. बटालियनच्या कामाचा आवाका लक्षात घेऊन पुढच्या वर्षी 100 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवडीसाठी जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पडीक जमिनीवर बांबूची लागवड करत समाधानकारक उत्पन्न घेण्याची किमया सिंधुदुर्गमधल्या फ्रान्सिस डिझुसा यांनी साधली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 85,000 हेक्टर पडीक जमीन आहे. पडीक जमीन लागवड योग्य करून त्यातून उत्पन्न घेता यावं यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांसाठी विशेष पतपुरवठा योजना आखली. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना पडीक जमिनीत लागवड करण्यासाठी पतपुरवठा करून प्रोत्साहित केलं. आज या जमिनीचा पडीक जमिनीचा जर विचार केला, या पडीक जमिनीमध्ये आज काजू असेल किंवा बांबू, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची मार्केटिंगची अडचण आज शेतकऱ्यांना येत नाही आहे. आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने पडीक जमिनीचा विकास करत असतेवेळी काजू आणि बांबूची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची योजना आमच्या संचालक मंडळाने चालू केलेली आहे. यासाठी जो काही पतपुरवठा लागेल, जो कर्ज पुरवठा लागतो आहे, तो जिल्हा बँकेने असलेल्या प्रत्येक शाखेमार्फत किंवा आमच्या प्रत्येक सोसायटीमार्फत देण्याचं धोरण आखलेलं आहे. जिल्हा बँकेच्या या योजनेचा लाभ घेत सावंतवाडीमधल्या कोलगाव इथले शेतकरी फ्रान्सिस डिसुजा यांनी पडीक जमिनीवर बांबूची लागवड केली. शिवाय आंबा, काजू, फणस, साग असलेल्या बागेतही त्यांनी बांबूची आंतरपीक म्हणून लागवड केली आहे. बांधावर बांबू लावायचे, शेती म्हणून बांबू कोण लावायचे नाही की सलग लागवड करायची नाही, तर मी तशा पद्धतीची लागवड केली आणि त्याला पालापाचोळा असं सगळं टाकून कुजून निकृष्ट जमीन होती, पण त्यात चांगल्यापैकी जमीन
काढायला आली आणि त्या पालापाचोळा पडल्यामुळे लवकर लवते गांडूळ खतामुळे खतही तयार होतं आणि उत्पन्नही चांगलं देतं भरपूर आहे तसं. आणि मी दरवर्षी काढून काढून लावत असतो आणि आता ते बऱ्याच जणांनी आतापर्यंत बघितले आणि सगळ्यांना ते आवडले. म्हणजे कसे तर समजा एका दिवशी काजू नाही लागले तरी पण बांबूचं उत्पन्न येतं, आंबे नाही लागले तरी बांबूचं उत्पन्न येतं, सावळी जर मिळाली उंच झाड मिळालं तर हा बांबू आणखी उंच होतो कारण त्याला सूर्यप्रकाशासाठी तो आणखी उंची वाढते त्याची, म्हणजे त्याची किंमतही जास्त येते. म्हणजे नुसतं जर प्लेन जमिनीवर लावलं तर त्याची उंची वाढत नाही तेवढी, पण ह्याची उंची तशी जास्त मग वाढते, त्यामुळे 5-7 फूट तरी वाढते उंची. इतर कोणत्याही झाडांबरोबर बांबू लावल्यास उत्पन्न देत नाही हा गैरसमज डिसूजा यांनी खोटा ठरवलाय. योग्य नियोजन आणि मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने शेती करता येते हे फ्रान्सिस डिसूजा यांनी दाखवून दिलंय. कर्ज वसुलीसाठी न्यायालयीन लढा देताना आलेला खर्च म्हणून 13 भारतीय बँकांना किमान 2,00,000 पाऊंड इतकी रक्कम द्यावी असे निर्देश इंग्लंडच्या उच्च न्यायालयानं विजय मल्ल्याला दिले आहेत. विजय मल्ल्या याचं प्रत्यार्पण करण्यासाठी भारतातर्फे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. विजय मल्ल्या याच्या जागतिक संपत्तीला ताब्यात घेण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयानं आधीच नकार दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 13 बँकांना मल्ल्या याच्याकडून वसुली करण्याचा अधिकार आहे असंही न्यायालयानं म्हटलं आहे. नासाचे अनेक विक्रम नावावर असलेली महिला अंतराळवीर पेग्गी व्हिटसन काल सेवानिवृत्त झाली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची धुरा सांभाळणारी व्हिटसन ही पहिलीच महिला असून तिनं 2 वेळा हे पद भूषवलं आहे. नासा या संस्थेचं प्रमुख पद सांभाळण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. व्हिटसनच्या एकूण 3 अंतराळ मोहिमांमध्ये 1,665 दिवस तिनं अंतराळात काढले आहेत. ती जगातील सर्वात अनुभवी महिला अंतराळवीर असून सर्वात मोठ्या अंतराळ मोहिमेतून ती काही महिन्यांपूर्वीच परत आली. अकोल्यातल्या धुसर फाट्याजवळ पोलिसांच्या विशेष पथकानं सापळा रचून आज अंदाजे 50,00,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. हा गुटखा दिल्लीहून अकोल्याला आणला जात होता. अकोला पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली. या पथकाचे प्रमुख हर्षराज आळसपुरे यांनी ही कारवाई केली. ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद आज देशभरात उत्साहात साजरी होत आहे. पवित्र रमजान महिन्यातले रोजे संपल्यानंतर ईद साजरी केली जाते. ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातल्या महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो.
भरपूर पाऊस पडू दे आणि सारा समाज गुण्यागोविंदानं नांदू दे अशी प्रार्थना करत मुस्लिम बांधवांनी अहमदनगर शहरातल्या कोटला मैदानावर नमाज अदा केला. हिंदू बांधवांनीही यावेळी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान याचा अर्थ काही ठिकाणी जलाना असा आहे. जलाना म्हणजे गुन्ह्यांना जाळून टाकणे. आपल्या श्रद्धेपायी आपल्या पवित्र भावनेचा भावना समोर ठेवून कुराणचं पठण केलं जातं. विशेष नमाज अदा केली जाते. अन्न दान केलं जातं. गरिबांना जकातीच्या माध्यमातून पैशाचं पण 2.5% जो जकात आहे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2.5% जकात मिळवलेल्या मिळकतीपैकी गरिबांना देणे हे बंधनकारक आहे. या सर्वांचा हेतू एकच आहे. एक केलेल्या गुन्ह्यापासून परमेश्वराने अल्लाने ईश्वराने माफ करावं. मुंबईतही ईद उत्साहात पाहायला मिळाली. ठिकठिकाणी असलेल्या मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात फ्रान्सनं ऑस्ट्रेलियावर 2-1 असा विजय मिळवला. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांमध्ये 0 बरोबरी झाली होती. त्यानंतर मात्र फ्रान्सनं एक गोल केला. लगेचच 62व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियानं एक गोल करत बरोबरी साधली. 80व्या मिनिटाला फ्रान्सनं दुसरा गोल करत हा सामना खिशात टाकला. अर्जेंटिना आणि आयसलंड यांच्यात सामना सुरू असून त्यांच्यात 1-1 अशी बरोबरी झाली आहे. पेरू आणि डेन्मार्क तसंच क्रोएशिया आणि नायजेरिया यांच्या दरम्यानही आज सामने होणार आहेत. आसाम आणि त्रिपुरामध्ये निर्माण झालेली पूर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आज आसाम आणि त्रिपुरामधल्या 3,500+ अधिक नागरिकांची सुटका केली. त्रिपुरातल्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्रीय मदत आणि बचाव दलाची 10 पथकं तैनात करण्यात आली आहेत. भारतीय हवाई दलाच्या 3 MiG-17 विमानांनीही कालपासून त्रिपुरामध्ये मदत कार्य सुरू केलं. आसाममध्ये 7 जिल्ह्यातल्या 4,00,000 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे तर सुमारे 67,000 नागरिकांनी मदत छावण्यात आश्रय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तसंच कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 23. नागपूर 40 आणि 27. पुणे 31 आणि 24. औरंगाबाद 35 आणि 22. नाशिक 31 आणि 24. कोल्हापूर 31 आणि 23. रत्नागिरी 32 आणि 23. सोलापूर 36 आणि 24. आणि अमरावती कमाल 39 आणि किमान 27°C. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन. गोळीबारात एका जवानाला वीरमरण. भारताच्या निर्यातीत मे महिन्यात 20.18% वाढ. 43.48 अब्ज $48 कोटी निर्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 4थी बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पुणे दरम्यानच्या प्रस्तावित हायपरलूप प्रकल्पाबाबत अमेरिकेत केली चर्चा. व्यापारी पद्धतीचा अयोग्य वापर करत असल्याच्या आरोपावरून अमेरिकेनं चिनी वस्तूंच्या आयातीवर 25% कर लावणार. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांच्या बढतीसाठीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे केंद्र सरकारचे संबंधित विभागांना निर्देश. शांती आणि बंधुत्वाचा संदेश देणारी ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद आज देशभरात उत्साहात साजरी.
आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सचा ऑस्ट्रेलियावर 2-1 न विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर येणारी आजची ईद, इस्लाममध्ये या ईदला अनन्यसाधारण असं महत्व आहे. रमजान ईदचं महत्व, ती साजरी करण्याची परंपरागत पद्धत, त्यातून मिळणारा संदेश, त्याचबरोबर इस्लाम धर्म आणि त्यातील तत्वज्ञान याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी इस्लामचे अभ्यासक मुबारक कापडी आज रात्री 9:30 च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.